Cetak sekitar pun 2005. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा जो आहे त्याच्यामधील अध्यापन व ज्ञान याच्या अनुषंगाने सांगितलेली जी काही माहिती आहे किंवा इतिहास संदर्भात सांगितल्या गेलेल्या ज्या काही ठळक बाबी आहेत तर त्या विषयीची चर्चा ही आपण आजच्या तासिकेला या ठिकाणी करणार आहोत. तर त्याच्यामध्ये साधारणपणे अध्यापन आणि ज्ञान याच्या अनुषंगाने काही मुद्दे सांगितले आहेत. तर त्याच्यामध्ये विद्यार्थी केंद्रित व केंद्रितता व क्रियाशीलता असेल, अध्ययनकर्त्याच्या संबंधित बाबी असेल, विकास व शिकण्याच्या अनुषंगाने मुद्दे असतील किंवा अभ्यासक्रम सर्वासंदर्भातील सांगितल्या गेलेल्या बाबी असतील, त्याचबरोबर ज्ञान आणि आकलन याच्या अनुषंगाने सांगितल्या गेलेल्या काही महत्त्वाच्या बाबी असतील, तर त्याविषयीची माहिती आपण आजच्या तासिकेला या ठिकाणी घेणार आहोत. तर याच्यामध्ये पहिला जो मुद्दा सांगितलेला आहे तर तो म्हणजे विद्यार्थी केंद्रितता आणि क्रियाशीलता याच्या अनुषंगाने मद्यपानाच्या अनुषंगाने माहिती ही या अभ्यासक्रम आराखड्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. तर याच्यामध्ये प्रामुख्याने अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने विचार करत असताना अभ्यासक्रम हा प्रामुख्याने विद्यार्थी केंद्रित असला पाहिजे. म्हणजेच विद्यार्थ्याच्या गरजांचा विचार करून तो अभ्यासक्रम तयार केलेला असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्याचे असणारी बौद्धिक भावात्मक आणि क्रियात्मक या दृष्टिकोनातून आवश्यक असणारी क्रियाशीलता ही त्या अभ्यासक्रमातून होणं गरजेचं आहे. तर म्हणजे हा विचार अभ्यासक्रमाच्या याच्यामध्ये करणं अपेक्षित मानलं गेलेलं आहे. अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांना समजावून घेणारा, त्याचबरोबर प्रामुख्याने अर्थपूर्ण अनुभव देणारा असला पाहिजे. त्याचबरोबर पाठ्यपुस्तक संस्कृतीपासून सुटका करून देणारा असा अभ्यासक्रम असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मुलांच्या अनुभवांना असेल, त्यांच्या विचारांना असेल, त्याचबरोबर त्यांच्या क्रियाशीलतेचा सहभागाला वाव देणारा अशा पद्धतीचा अभ्यासक्रम असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्याच्या मध्ये असणारी क्रियाशील आणि सर्जनशील वृत्ती जी आहे किंवा सर्जनशील जी क्षमता आहे तर त्या क्षमतेचा विकास करणारा अभ्यासक्रम असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर प्रत्यक्ष कृती आणि निर्मितीद्वारे जगाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने होणं गरजेचं आहे. म्हणजे अंगभूत प्रेरणाचा विकास आणि संवर्धन हे त्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे. तर क्रियाशील व क्रियाशीलता हे अभ्यासक्रमाचं या ठिकाणी वैशिष्ट्य मानलं गेलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने विचार हा अभ्यासक्रमामध्ये प्रमाणभूत मानावा अशा पद्धतीचा विचार या अभ्यासक्रमाच्या आराखड्याच्या अनुषंगाने सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलेला आहे. त्याच्यामध्ये विद्यार्थी केंद्रित असेल किंवा क्रियाशीलतेला चा विचार हा अभ्यासक्रमाच्या आराखड्यामध्ये केला गेलेला आहे. त्यानंतर दुसरा याच्या मधला असणारा महत्त्वाचा मुद्दा सांगितलेला आहे अध्यापनाच्या अनुषंगाने अध्ययनकर्त्याच्या संबंधित बाबींचा विचार हा या ठिकाणी अभ्यासक्रमाच्या आराखड्यामध्ये करणं महत्त्वाचं आहे. अभ्यासक्रमाने विद्यार्थ्याच्या जिज्ञासावृत्ती विकसित झाली पाहिजे. त्याचबरोबर शालेय ज्ञानाची त्याच्या अनुभवाची सांगड या ठिकाणी घालण्याची जी क्षमता आहे तर त्या क्षमतेचा विकास होणं गरजेचं आहे. शाळेतील वातावरण आनंददायी राहिले पाहिजे किंवा असलं पाहिजे तरच विद्यार्थी या ठिकाणी शिकतील. आणि शाळेतील आनंददायी वातावरण विद्यार्थ्याच्या मनामध्ये असणारी भीती असेल ही कमी होऊ शकेल. त्याचबरोबर अतिरिक्त व तणावमुक्त जे आहे ह्या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांच्या ठिकाणी अध्ययनकर्त्या संबंधित असलेल्या आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळं ह्या गोष्टींचा विचार करून अभ्यासक्रम तयार करणं महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे. मुलांना ही शाळा हे काय होणं गरजेचं आहे, आपली वाटणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मुलांच्या असणाऱ्या भावनिक सुरक्षितता या गोष्टीचा विचार हा प्रामुख्याने प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणामध्ये करणं महत्त्वाचं या ठिकाणी मानलं गेलेलं आहे. त्यामुळं अध्ययनकर्त्याच्या संबंधित जो शालेय वातावरणाच्या अनुषंगाने जो महत्त्वाचा भाग आहे तर त्याचा विचार हा अध्यापनाच्या अनुषंगाने अभ्यासक्रम जो तयार करतो आहोत विद्यार्थ्याला त्या दृष्टिकोनातून तर तो विद्यार्थ्याची भीती काढल्यावर अभ्यासक्रम असणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण करत असताना त्याच्या मनावरती कोणत्याही प्रकारचा तणाव येणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था शालेय परिसरामध्ये असेल किंवा शालेय वातावरणामध्ये करणं गरजेचं आहे. म्हणजे हा विचार अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने महत्त्वाचा मानला गेलेला आहे. त्याचबरोबर विकास व शिकणे याच्या अनुषंगाने सुद्धा काही महत्त्वाच्या गोष्टी या असणाऱ्या अध्यापन आणि ज्ञानाच्या दृष्टिकोनात त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न या 2005 अभ्यासक्रम आराखड्यामध्ये केलेला आहे. त्याच्यामध्ये बाल्यावस्था ते किशोरावस्था यामध्ये शारीरिक विकास मानसिक विकास यातला असणारा संबंध लक्षात घेऊन प्रामुख्याने अभ्यासक्रम तयार केला जावा की विद्यार्थ्याचा असणारा शारीरिक विकास होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बौद्धिक विकास व्हावा या उद्देशाने त्याचा असणारा परस्पर संबंध लक्षात घेऊन गरजेचं या ठिकाणी किंवा महत्त्वाचं मानलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्याचबरोबर
ज्यावेळी आपण विकास हा शब्द वापरतो त्यावेळी आपण हे लक्षात घ्यायला हवे की विकासासाठी सर्व मुलांचा असणार आहे शारीरिक वाढ असेल ही प्रामुख्याने पूर्वअट मानली गेलेली आहे. त्याच्या दृष्टिकोनातून परिपूर्ण पोषण असेल, शारीरिक व्यायाम असेल, स्वच्छंदी खेळ असतील, औपचारिक क्रीडा असेल, तसेच तणावमुक्त होण्यासाठी तो सतीचा वेळेचा सदुपयोग असेल. म्हणजे ह्या गोष्टींचा सुद्धा विचार हा प्रामुख्याने विकास साधणे किंवा मुलांना शिकण्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचा मानला गेलेला आहे. झोम असेल, स्नायूंच्या हालचाली संबंधीचं सूक्ष्म व स्थूल कौशल्य असतील किंवा आत्मभान असेल किंवा आत्मनियंत्रण असेल किंवा सामान्य खेळामधील समन्वय असेल ह्या क्षमता ज्या आहेत तर त्या क्षमतांचा विकास हा प्रामुख्याने शालेय परिसरात अभ्यासक्रमातून होणं या अनुषंगाने महत्वाचं मानलं गेलेलं आहे. त्याचबरोबर शारीरिक विकास हा भावनिक आणि बौद्धिक विकासाचाही हातभार लावण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक आहे. अशा पद्धतीचा विचार सुद्धा या असणाऱ्या विकास आणि शिकण्याच्या अनुषंगाने मांडला गेलेला आहे. आता याच्या अनुषंगानेच विद्यार्थ्यांच्या संदर्भात विचार करत असताना या विद्यार्थ्यांचं आकलन करून घेणं ह्या संदर्भात ही महत्वाचा विचार या ठिकाणी या धोरणामध्ये मांडलेला आहे. आकलनाच्या प्रत्येक प्रक्रियेत कृती व भाषेच्या साह्याने स्वतःचा व जगाचा अर्थ लावण्याची असणारी क्षमता जी आहे तर ती प्रामुख्याने महत्वाची मानली गेलेली आहे. विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून आकलनाचा हा विचार हा या ठिकाणी मांडला गेलेला आहे. अर्थपूर्ण अध्ययन ही एक निर्देशन प्रक्रिया असते. यामध्ये मूर्त वस्तू असेल, मानसिक प्रतिमा असतील यांचे कुशल सादरीकरण होणं आवश्यक आहे. आकलनामध्ये सुद्धा बघा विचार, भाषा आणि कृती यांच्या अभिव्यक्ती यांची अभिव्यक्ती या ठिकाणी महत्वाची मानली गेलेली आहे. विचार, भाषा आणि कृती या एकमेकाशी त्याच्यामध्ये वेगळेपण असता कामा नये किंवा या दृष्टिकोनातून विचार हा आकलनाच्या अनुषंगाने मांडलेला आपल्याला बघायला मिळतो. विकासाच्या संदर्भात हा एक महत्वाचा मुद्दा मानला गेलेला आहे. आकलना संबंधित काही महत्वपूर्ण बाबी या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना ज्यावेळेस आपण विद्यार्थ्याला समजून घेत असतो किंवा त्या विद्यार्थ्याचं आपण जाणीव करून घेत असतो त्यावेळेस त्या विद्यार्थ्याचं आकलन करून घेत असताना त्याच्या अनुषंगाने विकासाच्या संदर्भात काही महत्वाचा मुद्दा मांडला गेलेला आहे. सर्व मुले हे अध्ययनासाठी नैसर्गिकरित्या प्रेरित किंवा सूक्ष्म असतात अशा पद्धतीचा विचार आकलनाच्या अनुषंगाने मांडलेला आहे. किंवा अर्थ लावणे असेल, अमूर्त विचार करण्याची क्षमता विकसित करणे असेल, चिंतन असेल, काम हे शिकण्यातील महत्वपूर्ण घटक आकलनाच्या दृष्टिकोनातून मांडला गेलेला आहे. त्याचबरोबर मुले ही स्वयंअध्ययनाने स्वअनुभवाने असेल किंवा इतरांसोबत अशा विविध मार्गाने शिकत असतात त्यामुळे त्या सुद्धा गोष्टीचा विचार हा आकलनाच्या मुद्द्यामध्ये या ठिकाणी केलेला आहे. मुलांची आकलन क्षमता विशिष्ट पातळीपर्यंत विकसित झालेली नसताना आपण केलं गेलेलं अध्यापन जे आहे तर ते व्यर्थ असतं त्यामुळे तोही विचार आकलन क्षमतेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा मांडला गेलेला आहे. शिकण्याची प्रक्रिया शाळेत तसेच शाळाबाहेरही सुरू असते त्या दृष्टिकोनातूनही विद्यार्थ्यांचं असणारं आकलन शाळेच्या संदर्भातलं कसं आहे, शाळाबाहेर आकलन कसं आहे याही गोष्टीचा विचार विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने करणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर शिकण्याची प्रक्रिया याच्या अनुषंगाने सुद्धा मध्यस्थाशिवाय किंवा मध्यस्थासह किंवा मध्यस्थाशिवाय होऊ शकते. म्हणजेच अध्यापन करत असताना आपण शिक्षक म्हणून त्यांना सहकार्य करू शकतो किंवा आपल्याशिवाय विद्यार्थी शिकू शकतात. म्हणजे या दृष्टिकोनातून विचार आकलनाच्या अनुषंगाने करणं महत्वाचं मानलं गेलेलं आहे. शिकणे हे अशा ठराविक गतीने व्हायला हवं की त्यामुळे शिकणाऱ्याच्या असणाऱ्या संकल्पना समजून घेणं असेल किंवा आकलन असेल तर सखोलपणा म्हणून त्याच्यामुळे शक्य होऊ शकणार आहे. त्यामुळे या सर्व गोष्टीचा विचार एकत्रित आकलनाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या विकासाच्या संदर्भात विचार करत असताना महत्वाचा मानला गेलेला आहे. त्याचबरोबर प्रौगंडावस्थाच्या अनुषंगाने सुद्धा विकासाच्या संदर्भात या ठिकाणी मत मांडले गेलेले आहे. तर विकासाच्या दृष्टीने किशोरावस्था हा स्वतःच्या ओळखण्याचा असणारा अत्यंत महत्वाचा कालखंड मानला गेलेला आहे. त्यामुळं किशोरावस्थेतील शारीरिक परिपक्वतेच्या मार्गावरील बदलाच्या काळात या साचेबद्ध कल्पनाचा असणारा कळस त्या ठिकाणी गाठला जात असतो आणि याच काळात समाज स्वीकृत असेल किंवा मान्यताप्राप्त रूढी असतील, प्रथा असतील, परंपरा असतील याच्या संदर्भात विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काही प्रश्न उपस्थित होत असतात आणि त्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तर मिळेल कशी आपल्या अध्यापनातून उत्तर मिळतील या दृष्टिकोनातून विचार हा अध्यापन करत असताना महत्वाचा मानला गेलेला आहे. शाळेत दिल्या जाणाऱ्या अनुभवात सहभागी होण्यास विद्यार्थ्यांचा असणारा प्रामुख्याने लिंगभेद असेल, वर्ग असेल, जात असेल, धर्म असेल किंवा शारीरिक क्षमता या संबंधीच्या अस्मिता अडचण ठरणार नाही याच्या अनुषंगाने विचार प्रवगाना
कोर्सच्या अनुषंगाने केला गेलेला आहे. तर याच कालखंडात विद्यार्थ्यांना प्रामुख्याने स्वची जाणीव असेल किंवा मी कोण आहे किंवा माझे अस्तित्व काय आहे याविषयीची जाणीव विद्यार्थ्यांना होत असल्यामुळे त्या कालखंडामध्ये मुलांशी प्रामुख्याने योग्य पद्धतीचं असणारं वागणं, आपलं शिक्षक म्हणून योग्य पद्धतीचं असणारं वागणं किंवा सौहार्दपूर्ण वागणं किंवा विद्यार्थ्यांशी सौहार्दपूर्ण नातं प्रस्थापित करणं किंवा भिन्न लिंगी व्यक्तीकडे पाहण्याचा त्यांचा जो दृष्टिकोन आहे तर तो सुद्धा योग्य किंवा योग्य प्रकारचा विकसित करणं हे एक आपण शिक्षक म्हणून एक महत्त्वाचं अध्यापकाचं काम असल्याचं याच्या अनुषंगाने या प्रभागावस्थेत विद्यार्थ्यांचा विकास करणं या भूमिकेतून या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थ्याची अस्मिता असेल किंवा नीतिमत्तेचा विकास तर या गोष्टींचा या गोष्टी संदर्भातली निश्चितता सुद्धा त्यांना या कालखंडामध्ये यायला लागलेली असते. त्याच्यामुळे बहुविध अस्मिता मुख्य प्रभावात सामील न करता विवेक व परस्पराविषयी आदर आणि शांतता निर्माण करण्याचा विचार हा आपल्या अध्यापनातून विद्यार्थ्यांच्या मध्ये करणं गरजेचं आहे. किंवा वैश्विक संस्कृतीच्या संदर्भातली जाणीव असेल किंवा भारतीय स्मृतीच्या संदर्भातला जाणीव असेल तर त्या संदर्भातलं प्रोत्साहन या वयोगटातील विद्यार्थ्याला दिल्यास भावी कालखंडामध्ये विद्यार्थी देशा संदर्भात सोबत असणारा एक चांगला नागरिक म्हणून चांगली कर्तव्य बजावू शकतील असाही विचार प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा विकासाच्या दृष्टिकोनातून मानला गेलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये विकास आणि शिकण्याच्या अनुषंगाने एक महत्वाचा मुद्दा सांगितला आहे तो म्हणजे शिकण्याची किंवा अध्ययनाची अक्षमता. वर्गामध्ये सर्वच विद्यार्थी सारख्या क्षमतेचे असतात असं नाही, काही विद्यार्थी कमी क्षमतेचे असतात. अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रभावामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून प्रामुख्याने ज्ञान इंद्रियाच्या बाबतीत आपण असणारे जे विद्यार्थी आहेत मतिमंजूर असतील किंवा शारीरिकदृष्ट्या आपण विद्यार्थी असतील तर या विद्यार्थ्यांचा सामाजिक भावनिक नैतिक विकास इतर विद्यार्थ्यांच्या बरोबर कसा घडवून आणता येईल हाही दृष्टिकोन ठेवून त्यांच्यामध्ये किमान अधिक क्षमतांचा विकास कसा करता येईल याविषयी विचार सुद्धा विकास व शिकण्याच्या अनुषंगाने महत्वाचा या अनुषंगाने मानला गेलेला आहे. त्याचबरोबर प्रामुख्याने याच्यामध्ये सुद्धा विचार करत असताना निदानाच्या दृष्टिकोनाला या ठिकाणी महत्वाचा मानले गेलेला आहे. कारण वर्गात असणारे जे अध्ययनक्षम विद्यार्थी आहेत तर ते शोधणं या ठिकाणी महत्वाचं आहे आणि ते विद्यार्थी शोधल्यानंतर त्यांचा असणारा विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून आपण आपल्या वर्ग अध्यापनातून प्रयत्न करायला पाहिजे याच्या अनुषंगाने विचार अभ्यासक्रमात करायला हवा याविषयी सुद्धा चर्चा प्रामुख्याने याच्यामध्ये केली गेलेली आहे. त्यानंतर अभ्यासक्रम आणि सरावासंदर्भात सुद्धा काही महत्वाचे असणारे मुद्दे याच्या अनुषंगाने मांडले गेलेले आहेत. अभ्यासक्रम आणि सरावाच्या अनुषंगाने काही अध्यापनाच्या अनुषंगाने काही महत्वाचे असणारे मुद्दे सुद्धा याच्या अनुषंगाने मांडले गेलेले आहेत. तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने ज्ञाननिर्मितीसाठी अध्यापन असेल, परस्पर क्रियेचं महत्व असेल, अध्ययनानुभवाचं नियोजन असेल किंवा नियोजनाचे दृष्टिकोन असतील किंवा चिकित्सक अध्यापनशास्त्र असेल तर ह्या मुद्द्यासंदर्भातली चर्चा ही प्रामुख्याने याच्या अनुषंगाने केली गेलेली आहे. त्याच्यामध्ये असणारा अभ्यासक्रम व सर्वासंदर्भातल्या जबाबी आहेत अध्यापनाच्या अनुषंगाने सांगितलं गेलेलं. तर त्याच्यामधला पहिला सांगितला की ज्ञाननिर्मितीसाठी अध्यापन तर शिक्षक जे वर्गामध्ये विद्यार्थ्यांना अध्यापन करत असतात तर ते विद्यार्थ्यांना ज्ञान देणं एवढ्या उद्देशाने ते एवढ्या उद्देशापुरतं ते मर्यादित न ठेवतात. विद्यार्थ्यांना ज्ञान रचना प्रक्रियेतील असणारा एक मुख्य घटक मानून त्याला ज्ञानाच्या निर्मितीच्या प्रभावामध्ये कसं आणता येईल किंवा स्वतः विद्यार्थी ज्ञान कसं निर्माण करू शकेल याच्या अनुषंगाने विचार हा ज्ञान निर्मितीसाठी अध्यापन याच्या अनुषंगाने मांडलं गेलेलं आहे. बघा याच्यामध्ये सुद्धा त्यांनी असं सांगितलं आहे की शिकण्याच्या प्रक्रियेत मूल त्याचे ज्ञान निर्माण करीत असते. मुलांना प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहित करणं असेल ज्याद्वारे त्यांना ते शाळेत जे शिकत आहेत त्याच्या बाहेरील घडामोडीशी संबंध जोडावा लागेल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना एखाद्या प्रश्नाचं एकच एक उत्तर देण्याला महत्व न देता ते एकाच प्रश्नाचे अनेक प्रश्न उत्तर येतील अशा पद्धतीचा आपल्याला या ठिकाणी प्रश्न विद्यार्थ्यांना विचारावा लागतो की ज्यानेकरून विद्यार्थीची असणारी कल्पनाशक्ती असेल विचारशक्ती असेल त्या ठिकाणी पणास लागेल आणि त्यातून विद्यार्थ्यांना या निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये सहभाग करून घेता येईल. या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना जिज्ञासा निर्माण करणं असेल, शेजर प्रतिक्रियांचा सहभाग घडवणं असेल, प्रश्न विचारणं असेल, वादविवाद असेल, चिंतन करायला लावणं असेल म्हणजे याद्वारे परिकल्पनाची मांडणी असेल तर त्याच्याद्वारे विद्यार्थी ज्ञानाची निर्मिती करू शकतात. अशा पद्धतीची माहिती ही या 2005 च्या असणाऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये
ज्ञानेंसाठी अध्यापन याच्या अंतर्गत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर परस्पर क्रियेचं स्थान महत्व आहे. याच्यामध्ये सुद्धा शिक्षण हे केवळ शाळेतील पुस्तकातून किंवा गुरुमुखातून व्यक्त होणाऱ्या निवेदनातून होत नाही, तर ते प्रामुख्याने स्वभावतांचं असणार वातावरण असेल, निसर्ग असेल, घटना असेल, स्वभावतांचे लोक असेल, मित्र परिवार असेल, तर यांच्याशी ज्या आंतरक्रिया घडत असतात, यांच्याशी जो संपर्क होत असतो, तर त्यातून प्रामुख्याने शिक्षण घडत असतं असं या ठिकाणी महत्व आहे किंवा असं एक मुद्दा आहे म्हणजे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये सुद्धा भाषेचा असणारा महत्वाचा वाटा असेल आपल्याला बघायला मिळतो. भाषेच्या माध्यमातूनच आपण इतर घटकाशी असणाऱ्या आपल्या आंतरक्रिया साधत असतो आणि त्या आंतरक्रियेतून असणारा स्वतःचा असणारा विकास साधण्याचं कार्य करत असतो. अशा पद्धतीचा विचार परस्पर क्रियेचं महत्व याच्या दृष्टिकोनातून मांडलेला आहे. त्या दृष्टिकोनातून अध्यापन करत असताना जास्तीत जास्त कशा पद्धतीने विद्यार्थ्यांमध्ये निकोप स्वरूपाच्या आंतरक्रिया घडतील याचा विचार हा शिक्षकांनी वर्ग अध्यापनामध्ये करणं महत्वाचं मानलेलं आहे. त्याच्यामध्ये शाळेमधून गटकार्य असेल, प्रकल्प असेल, सहकार्य अध्ययन अध्यापन असेल किंवा मिश्र गटाचं अध्यापन असेल किंवा सांघिक कार्य असेल किंवा सामाजिक मूल्यांचा विकास असेल, तर त्या गोष्टी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या उपक्रमामध्ये सहभागी होऊन किंवा त्यांच्यामध्ये आंतरक्रिया साध्य झालेल्या अशा पद्धतीचा उपक्रम शाळेमध्ये घेऊन आपण विद्यार्थ्यांच्यामध्ये जास्तीत जास्त क्रिएटिव्हिटी कशी वाढवता येईल किंवा त्यांच्यामध्ये ऍक्टिव्हिटी कृती त्यांच्यामध्ये असणारी क्रिएशनता कशी वाढवता येईल या दृष्टिकोनातून महत्वाचा विचार हा परस्पर क्रियेचे महत्व याच्या अनुषंगाने अध्यापना संदर्भात सांगितले गेलेला आहे. त्यानंतर त्याचा तिसरा आणि महत्वाचा मुद्दा सांगितलेला आहे म्हणजे अध्ययन अनुभवाचं नियोजन. विद्यार्थ्या संदर्भात ज्यावेळेस आपण अध्यापन करत असतो अभ्यासक्रमाच्या आधारे, त्यावेळेस अध्ययन अनुभवाचं नियोजन करत असताना ज्या शैक्षणिक कृती विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाबाहेरील इतर ठिकाणाहून किंवा त्यांच्या घरातील किंवा समुदायातील इतर लोकांच्या अनुभवातून ग्रंथालयातून असेल किंवा शाळाबाहेरील इतर ठिकाणाहून ज्ञान मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करतात, तर त्या अशा प्रकारच्या ज्या कृती असतील तर त्या गोष्टी आपण वर्गाध्यापनामध्ये ग्रहण घेणं महत्वाचं मानलं गेलेलं आहे. अध्यापन व ज्ञान हे संपादन करावयाचे असेल तर वेगवेगळ्या ठिकाणाहून अध्ययन अनुभव घेण्याची संधी ही विद्यार्थ्यांना आपण दिली पाहिजे. घरामधून, समाजामधून असेल, शाळेमधून असेल, परिसरामधून असेल किंवा इतर वेगवेगळ्या ठिकाणाहून आपणाला विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचा अध्ययन अनुभव घेण्याची संधी दिली पाहिजे. केवळ पाठ्यपुस्तकातील अध्ययन अनुभवावरती मर्यादित न राहता पाठ्यपुस्तकाशिवाय त्याच्याशी रिलेटेड असणारे इतर अनुभव जे आपल्याला सर्वोदाला मिळतात तर ते अधिकाधिक विद्यार्थी कसं घेतील याचा विचार हा अध्ययनाध्यापन करून त्यानुसार वर्गामध्ये अध्ययनाध्यापनाचं नियोजन एक ठिकाणी करणं गरजेचं आहे की जेणेकरून बाहेर आलेले अनुभव सुद्धा विद्यार्थ्यांना वर्गाध्यापनामध्ये सांगण्याची जर संधी दिली तर त्यातून मग विद्यार्थ्यांचा असणारा अनुभव म्हणजे चांगल्या प्रकारचा होऊ शकणार आहे म्हणजे हाही विचार याच्यामध्ये केलेला आहे. त्याचबरोबर नियोजनाचे जे दृष्टिकोन आहे तर त्याच्या अनुषंगाने सुद्धा ज्या असणाऱ्या अभ्यासक्रमाच्या आराखड्यामध्ये विचार केला गेलेला आहे. आता याच्यामध्ये आराखड्यामध्ये अध्यापनाविषयी नियोजन पारंपरिक अध्यापनाच्या नियोजनाला पूर्णपणे मोडीत काढत असं वेगळ्या स्वरूपात सांगितलं गेलेलं आहे. पाठाची उद्दिष्टे ठेवून त्यातून अपेक्षित वर्तन बदल साध्य करणे अशी जी कृती आहे तर ती बाजूला सारून विद्यार्थ्यांच्या संदर्भात नियोजन करत असताना सर्व विद्यार्थी एकसारखे आहेत असं दृष्टिकोन ठेवता प्रत्येक विद्यार्थी हा वेगळा आहे, त्याच्या शब्दानुसार त्याला अध्ययन करण्याची संधी कशी मिळेल असा विचार करून आपल्या स्तर अध्यापनाचं नियोजन करणं महत्वाचं मानलं गेलेलं आहे. वर्गामध्ये अनेक प्रकारच्या असणाऱ्या गरजा असणारे विद्यार्थी असतात, अनेक प्रकारच्या गरजा असणारे विद्यार्थी असतात, तर त्या प्रत्येक विद्यार्थ्याची अध्ययनासंदर्भातली जी वेगळी गरज आहे ती वेगळी गरज लक्षात घेऊन आपण आपल्या अध्यापनाचं स्वरूप ठेवणं गरजेचं आहे. अशा पद्धतीचा विचार केंद्रभूत मानून अध्यापनाविषयी नियोजन करणं महत्वाचं मानलं गेलेलं आहे. मुले विचार प्रामुख्याने मुले विचार करण्यास कशी प्रवृत्त होतील आणि जे शिकत आहेत ते स्वतः कसे आजमावून पाहतील म्हणजे या दृष्टिकोनातून नियोजन अध्यापनाचं नियोजन करणं गरजेचं आहे. आणि शिक्षक वर्गात वापरत असलेली जी वेगवेगळ्या प्रकारची साधनं आहेत त्याच्यामध्ये शैक्षणिक साधने, अध्यापन पद्धती, तंत्रे असतील तर या मध्ये एक प्रकारची सुसंगतता सुद्धा नियोजनाच्या दृष्टिकोनातून नियोजनात्मक दृष्टिकोनासाठी आणणं अपेक्षित आहे किंवा त्याच्यामध्ये सुसूत्रता आणणं गरजेचं आहे अशा पद्धतीचा विचारही या अभ्यासक्रम आराखड्याच्या अनुषंगाने सांगितलेला आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये असणारा शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा सांगितलेला आहे अभ्यासक्रम आणि सरावासंदर्भातले ज्या महत्वाच्या बाबी आहेत तर त्याच्या अनुषंगाने विचार करत असताना चिकित्सक अध्यापनशास्त्र या गोष्टीचा सुद्धा विचार याच्यामध्ये केलेला आहे. वर्गात विद्यार्थी व शिक्षक यांनी
गुंतणे ही गोष्ट अतिशय महत्त्वाची मानली गेलेली आहे. कारण एखाद्या विषयाच्या संदर्भात जेवढं विद्यार्थ्याचं चिंतन त्या विद्यार्थ्याला गुंतवून वाढवता येईल तर तो विचार त्याच्यामध्ये महत्त्वाचा मानला गेलेला आहे. अनेक घटना प्रसंगांचं निरीक्षण करायला होणं, त्याच्यावरती विचार करायला होणं, त्याच्यावर चिंतन करायला होणं किंवा यातून विद्यार्थ्याची असणारी चिकित्सा कृती जी आहे किंवा वेगळ्या एखाद्या गोष्टी संदर्भात वेगळ्या पद्धतीने विचार करणं, त्यातून त्याची चिकित्सा कृती जी आहे किंवा एखाद्या विद्यार्थ्यासमोर समस्या उपस्थित करणं आणि त्या समस्येवरती स्वतःचं चिंतन मांडायला होणं, यातून त्या विद्यार्थ्याची चिकित्सा कृती विकसित होऊ शकणार आहे. आणि हा विचार प्रामुख्याने अध्यापन करत असताना अध्यापन शास्त्राचा एक महत्त्वाचा भाग म्हणून शिक्षकाने त्याच्या अध्यापनामध्ये करणं महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे. म्हणजे थोडक्यात अध्यापन करत असताना विद्यार्थ्याची चिकित्सा कृती कशी विकसित पावेल या गोष्टींचा विचार करून कशा पद्धतीचे अध्ययन अनुभवाचं नियोजन याच्यामध्ये करणं महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर याच्या अनुषंगाने ज्ञान आणि आकलनाच्या अनुषंगाने काही महत्वाचे विचार सुद्धा याच्यामध्ये मांडले गेलेले आहेत. त्याच्या अनुषंगाने आपण चर्चा याच्यानंतर या ठिकाणी करणार आहोत. तर अध्यापन व ज्ञान विषयक माहितीमध्ये ज्ञान आणि आकलन याच्या अनुषंगाने काही विचार मांडलेले आहेत, तर त्याविषयी सुद्धा आपण चर्चा याच्यामध्ये या ठिकाणी करायची आहे. तर ज्ञान म्हणजे ज्ञान व आकलनाविषयी विचार समजून घेत असताना ज्ञान म्हणजे ज्याद्वारे प्राथमिक व्यक्ती होते व आपण राहत असलेले जग समजून घेण्यासाठी मदत होते असा भाषेद्वारा विचाराची पद्धती व संकल्पनांच्या रचनाच्या स्वरूपात संघटित केलेली अनुभवाची कृती अशी त्यालाच ज्ञान असं या ठिकाणी संबोधलं गेलेलं आहे. ज्ञान म्हणजे बघा काय सांगितलंय ज्ञानाची व्याख्या, ज्ञान म्हणजे ज्याद्वारे अर्थनिर्मिती होते आपण राहत असलेले जग समजून घेण्यासाठी मदत होते असा भाषेद्वारा विचाराच्या पद्धती व संकल्पनांच्या रचनाच्या स्वरूपात संघटित केलेले अनुभव त्याला ज्ञान असं म्हटलं गेलेलं आहे. तर याच्या अनुषंगाने निश्चित केलेले शैक्षणिक ध्येय साध्य करण्यासाठी सहाय्यक ठरणाऱ्या ज्या क्षमता आहेत तर त्या क्षमताचा विकासाचा विचार सुद्धा या अभ्यासक्रम आराखड्यामध्ये महत्वाचा मानला गेलेला आहे. तर या कोणत्या प्रकारच्या क्षमता असतात याच्या अनुषंगाने सुद्धा चर्चा ज्ञान आणि आकलनाच्या अनुषंगाने विचार करत असताना या क्षमतांचा सुद्धा विचार या ठिकाणी महत्वाचा मानलेला आहे. तर ह्या क्षमतांचा विचार करणं सुद्धा या अभ्यासक्रम आराखड्यामध्ये महत्वाचं मानलं गेलेलं आहे. त्याच्यामध्ये साधारणतः तीन प्रकारच्या क्षमतांचा या ठिकाणी विचार केलेला आहे. त्याच्यामध्ये असणारा पहिली क्षमता अशी सांगितली आहे की भाषा व अभिव्यक्तीची इतर माध्यमे अर्थसंगती आणि इतर संवाद इतरांशी संवाद साधणे याकरता आधार पुरवतात. त्यामुळं मुलांकरता भाषेचा विकास म्हणजेच आकलन व अस्मिता तसेच इतरांशी जोडून घेण्याच्या क्षमतेचा विकास असतो. म्हणजे आंतरक्रिया भाषेच्या द्वारे आंतरक्रियात्मक विकास साधला जावा तर या क्षमतेचा विकासाला महत्व या अभ्यासक्रम आराखड्यामध्ये दिले गेलेलं आहे. त्याचबरोबर स्वतःशी तसेच सामाजिक व नैसर्गिक जगाशी समृद्ध भावनाशीलता संवेदनशीलता आणि मूल्य सहनात निर्माण करण्याची व टिकवण्याची क्षमता ह्या सुद्धा गोष्टीचा विकास करणं यालाही महत्व या आराखड्यामध्ये दिलं गेलेलं आहे. थोडक्यात भावजीवनाचा विकास साधण्याची क्षमता आहे त्या संदर्भातला विचार हा 2 नंबर मुद्द्यामध्ये या ठिकाणी केलेला आहे. आणि तिसरा असणारा महत्वाचा शब्द सांगितलेला आहे म्हणजे काम व कृती करण्याची असणारी क्षमता. आता काम याचा अर्थ श्रम असा या ठिकाणी घेतला गेलेला आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये विचार व स्वयंप्रेरणा याचा शारीरिक हालचालीशी समन्वय कौशल्य आणि आकलनाचा वापर काही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी व काहीतरी निर्माण करण्यासाठी केला गेलेला प्रयत्न तर ह्या सर्व गोष्टींचा विचार काम व कृती करण्याची क्षमता याच्या अनुषंगाने महत्वाचा मानला गेलेला आहे. तर या आराखड्यामध्येच काही कौशल्याच्या वेगवेगळ्या पद्धतीचा विचार करून ज्ञानाच्या संदर्भात काही विचार मांडले गेलेले आहेत किंवा आकलन ज्ञानाच्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी क्षमतांचा असणारा विचार सुद्धा केलेला आहे. तशी आकलनाची काही रूपं सुद्धा याच्यामध्ये सांगितलेली आहेत किंवा आकलनाच्या त्यांनी 4 पातळ्या या याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये असणारी पहिली असणारी आकलनाची रूप आहे किंवा ती पातळी आहे तर त्याच्यामध्ये पहिली आकलनाचे रूप किंवा पातळी असं सांगितलं आहे की समजणे. याच्यामध्ये जे सांगितले गेलेले आहे त्याची भाषा आणि असे कळणे म्हणजे समजणे होय. म्हणजे शिक्षक वर्गामध्ये जे सांगतात ते त्याच्या असणारी भाषा आणि त्याच्यामध्ये असणारा असे जे ज्या भाषेतून तो असे सांगताय तो असे समजणं म्हणजे आकलन किंवा समजणे असते ठिकाणी संबोधले गेलेलं आहे. म्हणजे ही पहिली पातळी सांगितली आहे. त्यानंतर दुसरी पातळी सांगितली आहे ती म्हणजे संदर्भ. जे सांगितले गेले आहे ते कशाबद्दल ते कळणं त्याला संदर्भ असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे आपण एखादी संकल्पना समजून सांगत असताना वेगवेगळ्या प्रकारे संदर्भ देत असतो तर ते सांगितले गेलेले संदर्भ असतात ते कशा संदर्भातील असतात तर त्या संदर्भाची माहिती कळणं म्हणजेच संदर्भ असं या ठिकाणी संबोधलं गेलेलं आहे. त्यानंतर तिसरा
आकरणात रूप सांगितले म्हणजे ज्ञान मीमांसात्मकता त्रयाच्यामध्ये कोणतीही बाब पुरावा ठरते कशामुळे एखादी विधान सत्य ठरते किंवा पुरावा कसा मिळवायचा आणि सत्य कसे ओळखायचे हे जाणणे त्याला ज्ञान मीमांसकता असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे एखाद्या वस्तुस्थिती संदर्भातली शहानिशा करणे किंवा एखाद्या वस्तुस्थिती संदर्भात सत्य शोधून काढणे या संदर्भातला विचार हा ज्ञान मीमांसकता याच्यामध्ये केला गेलेला आपल्याला बघायला मिळतो. आणि चौथी असणारी आकलनात्मक सांगितले गेले ते म्हणजे सापेक्ष व महत्वपूर्णता. तर याच्यामध्ये वेगवेगळ्या तथ्यांमधील आणि संकल्पनामधील परस्पर संबंध जाणून घेणे व त्यांना माहीत असलेल्या गोष्टींच्या परस्परासंबंधी जाळ्यात एकच कुंपणे किंवा वेगवेगळ्या गोष्टीमधील परस्पर संबंध व प्रत्येकाच्या इतरांच्या संदर्भात असणारा महत्व जाणे यालाच सापेक्षता किंवा महत्वपूर्णता असं या ठिकाणी संबंध गेलेला आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने दोन गोष्टीमध्ये असणारा तथ्य समजून घेण्याच्या संदर्भातला विचार सापेक्ष विचारामध्ये महत्वाचा मानला गेलेला आहे. तर एकमेक दोन्ही गोष्टीमधला परस्पर संबंध लक्षात घेत असताना त्याचा दुसऱ्या गोष्टीस काय संबंध आहे या गोष्टी लक्षात घेऊन त्याचा असणारा अर्थ जाणून घेणं हे या असणाऱ्या आकलनाच्या रूपामध्ये महत्वाचं मानलं गेलेलं आहे. थोडक्यात संबंधने संदर्भ ज्ञान मिळवासकता आणि सापेक्ष महत्वपूर्णता तर हे चार घटक आकलनाच्या असणाऱ्या पातळ्या या अभ्यासक्रमाच्या आराखड्यामध्ये सांगितलेल्या आहे. त्यानंतर याच्यामध्ये असणारा ज्ञान आणि आकलनाच्या अनुषंगाने सांगितलेला महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे ज्ञानाची पुनर्निर्मिती. तर याच्या संदर्भात आपण या ठिकाणी थोडक्यात आपण आता चर्चा करूयात. मुलाला भोवतालच्या परिसर असेल किंवा समाज घटक या प्राथमिक संदर्भातच मुलाची शिकणे घडत असते त्यामुळं त्यातच ज्ञानाला मग त्याच ज्ञानाचा असणारा महत्व त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचं मानलं गेलेलं आहे. परस्पर अशी होणाऱ्या क्रिया प्रक्रिया द्वारेच काय करत असतं मूल ज्ञानाची रचना करत असतं त्याला स्वतःची ज्या प्रक्रिया इतर वेगवेगळ्या परिसराशी घडत असतात त्यातूनच अनेक प्रकारचे अर्थ प्राप्त होत असतात. आणि या आराखड्यामध्ये विविध ज्ञान शाखाचा आरंभ बिंदू म्हणून स्थानिक पर्यावरण व मुलांचे अनुभव याला महत्व दिले गेले आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे. ज्ञान म्हणजे जगाशी जोडून घेणे हे फक्त साधनच नव्हे तर साधन व साध्य दोन्ही असतं अशा पद्धतीचे विचार ज्ञान निर्मितीच्या अनुषंगाने मांडले गेलेले आहेत. अभ्यासक्रमातील ज्ञानासंबंधीच्या या आराखड्यात पुढील काही ठळकपणे सांगितलेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. तर त्याच्यामध्ये ज्ञानाच्या अनुषंगाने ज्ञानाची पुनर्निर्मितीच्या अनुषंगाने काही महत्वाचा मुद्दा या अभ्यासक्रम आराखड्यात सुद्धा सांगितलेला आहे. तर त्याच्यामध्ये काही मुद्दे सांगितले त्याची चर्चा आपण या ठिकाणी थोडक्यात करूयात किंवा ते मुद्दे तुम्हाला थोडक्यात सांगण्याच्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. सामाजिक वास्तव आणि नैसर्गिक पर्यावरण याबाबत विषयाने पुरवलेल्या दृष्टीमार्फत चिकित्सक दृष्टिकोन विकसित करणे म्हणजे हा एक विचार ज्ञानाच्या निर्मिती संदर्भात मांडलेला आहे. त्यानंतर स्थानिक घटनाशी जोडून घेणे आणि ज्ञानाची स्थान निश्चित करण्यासाठी संदर्भासह ते पाहणे त्याची प्रस्तुतता अर्थगर्भता जाणणे स्वतःचा शाळेबाहेर अनुभवाचा पुनरुच्चार करणे आणि या अनुभवाचं निरीक्षण त्याच्याशी संवाद त्याचं वर्गीकरण व श्रेणीकरण तसेच त्याचे प्रश्न विचारा किंवा त्याचे असतात त्यांना प्रश्न विचारित तर्क व युक्तिवाद या सर्वांच्या आधारे स्वतःचं शिक्षण करणे अशा एक गोष्टीचा विचार ज्ञानाच्या पुनर्निर्मितीच्या अनुषंगाने मांडलेला आहे. त्याबरोबर विद्यार्थी शास्त्राच्या दरम्यान संबंध प्रस्थापित करणे आणि ज्ञानाचे परस्पर संबंधित्व स्पष्ट करणे ह्याही गोष्टीचा विचार केलेला आहे. चौकसपणाची यशस्वीता आणि खुलेपणा जाणणे आणि सत्याचे तात्पुरते स्वरूप ओळखणे याही गोष्टीचा विचाराच्या मध्ये केलेला आहे. त्याचबरोबर प्रश्नांना उत्तेजन देणे आणि नव्या प्रश्नांच्या शोधासाठी पुढावा ठेवणे ज्ञानाच्या निर्मितीच्या अनुषंगाने हाही मुद्दा मांडलेला आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्याच्या असणाऱ्या कल्पनाशक्तीचा विचार करणे विद्यार्थ्याच्या मध्ये आंतरक्रिया वाढवणे चौकसपणा त्याच्यामध्ये वाढवणे स्थानिक ज्ञान देशीय तसेच स्थानिक व्यवहारात गुंतवून ठेवणे शक्य असल्यास शाळेतील ज्ञानाशी संबंध जोडणे तर अशा काही गोष्टी ज्ञानाची पुनर्निर्मिती करणे याच्या अनुषंगाने अभ्यासक्रमाच्या आराखड्यामध्ये ज्ञान आणि आकलनविषयक मुद्द्याच्या अंतर्गत या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर थोडक्यात आजच्या तासिकेत आपण अध्यापन व ज्ञानविषयक जे सांगितलेले महत्वाचे मुद्दे आहेत तर त्या मुद्द्याविषयी चर्चा केलेली आहे. त्याच्यामध्ये विद्यार्थी केंद्रितता व क्रियाशीलता अध्ययन करण्याशी संबंधित बाबी असेल विकास व शिकण्याच्यामध्ये आकलन प्रवगाढावस्था शिकण्याची व अध्ययन क्षमता याच्या अनुषंगाने विचार असेल किंवा अभ्यासक्रम व सरासरी संदर्भातील जे काही बाबी आहेत त्याच्यामध्ये ज्ञानविषयासाठी अध्यापन असेल परस्पर क्रियेचं महत्व असेल अध्ययन अनुभवाचं नियोजन असेल नियोजनाचे दृष्टिकोन असेल चिकित्सक अध्यापन शास्त्र असेल त्याचबरोबर ज्ञान आणि आकलन याच्या संदर्भात सांगितलेले जे काही महत्वाचे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये क्षमता
आकलनाचे रूपे आणि ज्ञानाची फुले निर्मिती याच्या अनुषंगाने काही महत्त्वाचे मुद्दे सांगितले आहेत. तर उद्याच्या तासकेला आपण 2005 अभ्यासक्रम आराखड्याची जी क्षेत्र आहे तर त्या क्षेत्राविषयीची माहिती आपण नंतरच्या तासकेला घेणार आहोत. तर या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.